नमस्कार ॲग्रोवॉन डिजिटलच्या वेद मान्सूनचा या लाईव्हमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे या लाईव्हमध्ये आपण मान्सूनच्या वेगवेगळ्या पैलूंसंदर्भात बोलतो आज सुद्धा मान्सूनच्या एका अतिशय इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे पण त्यापूर्वी यावेळची मान्सूनची स्थिती दोनच दिवसांपूर्वी म्हणजे तेरा जुलैला मान्सूननं संपूर्ण भारत व्यापला आहे साधारणपणे आठ जुलैला मॉन्सून हा भारताच्या सर्व भागात पसरलेला असतो पण या वेळेला साधारण एक आठवडाभर तो उशिरा पोहोचला आणि तेरा जुलैला त्यानं संपूर्ण भारत व्यापला आहे पण यावेळेसची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मान्सूनने यावर्षी हवामानाच्या सुद्धा गुंगारा दिला आहे कसा त्याच्याबद्दल आपण सुरुवातीला बोलू आणि मग मान्सूनच्या त्या महत्त्वाच्या पैलूबद्दल आपण चर्चा करूयात झालं असं एक महिन्यापूर्वाची गोष्ट आहे साधारण तेरा जूनला हवामान विभागानं मान्सूनच्या संदर्भात एक अंदाज दिला तो अंदाज होता मान्सून दिल्लीमध्ये कधी दाखल होणार याच्याबद्दलचा त्यात असं म्हटलं होतं की पुढच्याच दिवशी म्हणजे चौदा जूनला मान्सून दिल्लीमध्ये दाखल होईल पण चौदा जूनला काय मान्सून दिल्लीमध्ये दाखल झाला नाही त्याच्यानंतर मग चौदा जूनला तो अंदाज पुन्हा सुधारित देण्यात आला की पंधरा जूनला मान्सून हा दिल्लीमध्ये दाखल होईल पंधरा जूनला पण मान्सून दाखल नाही झाला उलट मान्सूनची सक्रियता था पूर्णपणे थांबली आणि मान्सून हा पूर्णपणे निष्प्रभ झाला किंवा त्याने मोठी ओढ दिली मान्सूनचे वारे पुढे सरकेनात आणि भारताच्या जास्तीत जास्त भागात पाऊस हा थंडावला कमी झाला त्याच्यानंतर जवळजवळ तीन आठवडे गेले आणि मागच्या आठवड्यामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले आणि त्याच्यानंतर त्याचा पुढे सरकण्याचा प्रवास सुरू झाला आणि मग मागच्या मंगळवारी म्हणजे तेरा जुलैला मान्सून हा दिल्लीमध्ये पोहोचला आणि त्याच्यानंतर त्याने भारताचा सगळा भाग व्यापला म्हणजे जो मान्सून चौदा जूनला पोहोचणार असं वेधशाळेने जाहीर केलं होतं त्या मान्सूनने त्या अंदाजाला गुंगारा दिला आणि जवळजवळ महिनाभर उशिराने तो दिल्लीला पोहोचला आणि त्याने भारताचे सर्व भाग कव्हर केले सांगायचा मुद्दा असा की मान्सून त्याचे वारे त्याचा पाऊस हाँ कधीच आपले आपले हा, हा, मंजे मंजे हा कधीच या अंदाजांमध्ये बसणारे हे घटक नाही आहेत त्यामुळे आपल्याकडे आपल्याला त्याच्याकडे पाहताना ही गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवायला पाहिजे आपण म आता मान्सूनच्या दुसऱ्या पैलूबद्दल बोलूयात यावेळी जी आपण चर्चा करतोय ती म्हणजे मान्सून हा निसर्गातल्या इतर घटकांप्रमाणे हा परिवर्तनशील घटक आहे म्हणजे मान्सून हा कधीच स्थिर नसतो म्हणजे त्याचं एक वेळापत्रक तो असा येणार या दिवशी येणार या दिवशी पुढं सरकणार या दिवशी तो भारत व्यापणार आणि पुन्हा आल्याप्रमाणे माघारी जाणार असं कधीच घडत नाही त्याच्यामध्ये निश्चितपणे चढ उतार असतात आणि हे चढउतार किती असतात तर आपल्याला अंदाज येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये चढ उतार असतात म्हणजे मला तुम्हाला सांगायला इथं आवडेल की मान्सून मान्सूनचा जर संपूर्ण भारत व्यापण्याचा जर आपण इतिहास बघितला साधारण आपल्याकडं स्वातंत्र्यानंतर मान्सून कुठल्या कुठल्या दिवशी कुठल्या कुठल्या भागात पोहोचतोय याच्याबद्दलचं रेकॉर्ड ठेवलं गेलं आणि एकोणीसशे साठ नंतरचं सा जे रेकॉर्ड आहे ते आपल्याकडं चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे हे रेकॉर्ड असं सांगतं की मागच्या जवळजवळ साठ वर्षांमध्ये मान्सूनने सर्वात आधी भारत व्यापला तो सोळा जूनला आणि ते वर्ष होतं दोन हजार तेरा सर्वात उशिरा मान्सून जो भारतभर पोहोचला आहे ते वर्ष होतं दोन हजार दोन आणि ती तारीख होती पंधरा ऑगस्ट म्हणजे आठ जुलैला संपूर्ण भारत कव्हर करणारा मान्सून हा दोन हजार दोन साली त्याला संपूर्ण भारत कव्हर करण्यासाठी पंधरा ऑगस्टपर्यंत आपल्या सगळ्यांना ती वाट पाहावी लागली आणि तेव्हा त्याने भारत कव्हर केला म्हणजे इतकी तफावत सोळा जून ते पंधरा ऑगस्ट दोन महिन्यांची तफावत याच्यामध्ये असते हे चढउतार आपल्याला सर्वच नैसर्गिक घटकांमध्ये पाहायला मिळतात ते मान्सूनमध्ये सुद्धा पाहायला मिळतात मग जर असं असेल तर आपण काय करायचं कसं करायचं आपण मान्सूनचे अंदाज द्यायचे की नाही द्यायचे पण मला वाटतं की मान्सून असेल इतर नैसर्गिक घटक असतील हे परिवर्तनशील आहेत हे स्थिर नाही आहेत म्हणूनच आपल्याला त्याचे सातत्याने अंदाज दिले पाहिजेत त्याच्यामध्ये सतत सुधारणा केल्या पाहिजेत सतत आपण प्रगती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मान्सून हा मुळातच बदलत असतो याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे भारतामध्ये मान्सूनचा जो प्रवास होतो त्याचं जे काही वेळापत्रक आहे हे वेळापत्रक वेळोवेळी अपडेट केलं जातं म्हणजे याच्या आधी म्हणजे मला वाटतं या वर्षाच्या आधीपर्यंत म्हणजे दोन हजार वीस सालापर्यंत जे मान्सूनचा प्रगतीचं किंवा मान्सूनच्या पुढं सरकण्याचं वेळापत्रक होतं आणि मान्सून निघून जाण्याचं त्या ज्या तारखा होत्या या तारखा यावर्षी अपडेट केलेल्या आहेत आधीच्या ज्या तारखा होत्या त्या तारखा एकोणीसशे एक ते एकोणीसशे चाळीस या काळामध्ये मान्सून कसा कसा कुठं कुठं पोहोचला त्याच्यावर आधारित होत्या आणि त्याच्यानुसार मान्सूनचं आगमन हे केरळला एक जूनला व्हायचं हो त्याचबरोबर एक जूनला मान्सून हा ईशान्य भारतातसुद्धा पोहोचायचा पण आता नवीन जे वेळापत्रक जाहीर केलं गेलं आहे ते एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार एकोणीस या कालमर्यादेमध्ये किंवा या संपूर्ण वर्षामध्ये मान्सूनची प्रगती कशी कशी झाली तो कुठल्या तारखेला कुठं पोहोचला त्याच्यावर आधारित मान्सूनचं वेळापत्रक केलं गेलं आहे त्याच्यानुसार मान्सून हा एक जूनला केरळमध्ये पोहोचतो पण ईशान्य भारतामध्ये तो एक जूनला पोहोचत नाही याच्या पलीकडे जाऊन जर आपण बघितलं तर दिल्लीबद्दल आणि संपूर्ण भारत व्यापण्याबद्दलसुद्धा मान्सूनच्या तारखा बदललेल्या आहेत म्हणजे दिल्लीबद्दल सांगायचं झालं तर दिल्लीमध्ये दिल्ली आधीच्या वेळापत्रकानुसार मान्सून हा एकोणतीस जूनला पोचायचा आणि आता जर बघितलं तर तो दोन दिवस आधी म्हणजे सत्तावीस जूनला जा जा दिल्लीमध्ये पोहोचतो तसंच भारत व्यापण्याची जी तारीख आहे ही पूर्वीची तारीख होती पंधरा जुलै आणि आत्ता ती तारीख झालेली आहे आठ जुलै म्हणजे पूर्वीपेक्षा आठवडाभर आधीच तो संपूर्ण भारत व्यापतो अर्थात संपूर्ण भारत व्यापतो म्हणजे मान्सून केरळपासून ते राजस्थानच्या वाळवंटापर्यंत जेव्हा पोहोचतो शेवटी जो राजस्थानच्या वाळवंटात दाखल होतो तेव्हा त्याने संपूर्ण भारत व्यापला असं समजलं जातं सो ही तारीख आठवड्याने मागं आलेली आहे हे जसं दिल्लीबद्दल झालं आहे हे जसं ईशान्य भारताबद्दल झालं आहे हे जसं राजस्थानबद्दल झालं आहे तसं महाराष्ट्राबद्दलसुद्धा झालं आहे आपण महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी दाखल होतो याच्याबद्दल वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणानुसार वेगवेगळ्या आपण तारखा सांगतो पण एक गोष्ट निश्चित की मान्सून हा महाराष्ट्राच्या दारावर महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचतो तो पाच जूनला पूर्वीसुद्धा पाच जूनला पोहोचत होता आणि आजसुद्धा पाच जूनला तो पोहोचतो आणि त्याच्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतो आता महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतानासुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी तो कुठल्या तारखांना पोहोचायचा आणि आता कधी पोचतो याच्यात बदल झालेले आहेत कोल्हापूरबद्दल सांगायचं झालं तर आठ जूनला पूर्वीसुद्धा यायचा आतासुद्धा आठ जूनलाच येतो पण मुंबईमध्ये मुंबईमध्ये तो दहा जूनला पोहोचायचा त्याच्यामध्ये एक दिवस उशिरा झाला आहे तो आता अकरा जूनला पोचायला लागला आहे पुण्यामध्ये आठ जूनला यायचा तो आता दहा जूनला येतो औरंगाबादमध्ये तो जवळजवळ आठवड्यावर पुढं सरकला आहे साधारण तेरा जूनला आता पोहोचतो तेच जर तुम्ही आणखीन पुढं गेलात तर नागपूरचं जर बघितलं तर नागपूरला जवळजवळ तो सोळा जूनला पोहोचतो तो पूर्वी नऊ जूनला तिथं पोहोचायचा सर्वात उशिरा जळगावला तो अठरा जूनला पोहोचतो याच्या आधी तो अकरा जूनला पोहोचायचा तसंच अमरावती अकोला असेल तिथंही तो आठवडाभर उशिरा म्हणजे तेरा चौदा जूनच्या आसपास आता पोहोचतो हे सांगायचं कारण असं की मुद्दा हाच आहे की मान्सून सारखे नैसर्गिक घटक हे काही सर्व काळ एकसारखे वागत नाहीत किंवा सर्व काळ स्थिर जसेच्या तसे असे राहत नाहीत त्याच्यामध्ये बदल होतच असतात अर्थात आपण ह्या सगळ्याच्या तारखा बघितल्या या सरासरी तारखा झाल्या म्हणजे आपण पुण्याबद्दल जे म्हणालो की पुण्यामध्ये मान्सून दहा जूनला पोहोचतो याचा अर्थ दरवर्षी तो दहा जूनलाच पोहोचतो का तर अजिबात नाही कधी त्याच्यामध्ये चार पाच दिवस लवकर येतो कधी त्याच्यामध्ये चार पाच दिवस उशिरा हो उशीर होतो असं सगळ्याच गावांसाठी आहे पण त्याची जर सरासरी काढली तर तो, तो दहा जूनला तिथं पोहोचतो तेच मुंबईबद्दल आहे तेच नागपूरबद्दल आहे तेच औरंगाबादबद्दल आहे दिल्लीबद्दल आहे किंवा ह्या सगळ्या ठिकाणांबद्दल पण हे सांगायचा उद्देश असा की हे जे परिवर्तन आहे हे नैसर्गिक घटकांमध्ये होतच असतं आणि म्हणून आपल्याला सातत्यानं आपले हवामानाचे अंदाज दिले जातात ते चुकतात सुद्धा ते चुकण्यामध्ये आपली टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट कमी होणं किंवा आपल्याला मान्सूनचा अंदाज कमी येणं हे एक कारण आहेच आहे पण त्याचबरोबर हे सगळे घटक परिवर्तनशील आहेत हे घटक बदलत असतात त्याचासुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे नाहीतर मग आपण जर असं म्हणायला लागलो की नाही आता हे घटक जर बदलत असतील तर आपण यांचा अंदाज कसा कशाला द्यायचा तर तसं म्हणून चालणार नाही आपल्याला याचा अंदाज द्यावाच लागेल आणि त्याच्यामध्ये सातत्याने आपल्याला सुधारणा कराव्या लागतील निसर्गामध्ये कुठलीच गोष्ट ही स्थिर नसते त्याच्यामध्ये काळानुसार त्याच्यामध्ये ठिकाणानुसार हे सातत्याने परिवर्तन होतच असतं हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि मान्सूनच्या निमित्तानं संपूर्ण निसर्गाबद्दल हे जे काही बदल हे नियमितपणे होत असतात किंवा ज्याला आपण म्हणतो की चेंज इज कॉन्स्टंट म्हणजे बदल हा सातत्याने होत असतो बदल हा परिवर्तनशील म्हणजे कुठलीच गोष्ट ही बदलाविना राहू शकत नाही हे आपल्याला मान्सूनसाठी तर निश्चितपणे लागू होतं हे आपण त्याच्या वेळापत्रक जे आहे त्याच्यावरनं पाहिलं दुसरा आणखीन एक मुद्दा मी इथं मांडेल तो म्हणजे आपल्याकडं आठवड्यापूर्वीपर्यंत म्हणजे आठ जुलैपर्यंत परिस्थिती अशी होती की महाराष्ट्र दुष्काळाच्या दिशेने जातोय की काय कारण त्याच्या आधीचे पंधरा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने ओढ दिली होती आणि विदर्भ आणि मराठवाड्याबद्दल सांगायचं सा झालं तर जवळजवळ तीन आठवडे म्हणजे जवळजवळ सोळा जूनपासून ते आठ जुलैपर्यंत पावसाचं नाव नव्हतं त्यावेळेस चर्चा होत होती आता काय होणार वगैरे वगैरे पण मागच्या आठवड्याभरात जो काही पाऊस पडला आहे त्यांना जवळजवळ चित्र पालटलं आहे सुद्धा आपल्या मान्सूनची एक बाजू किंवा मान्सूनचं एक वैशिष्ट्य मला आठवतंय दोन हजार एकोणीस साली असंच वातावरण होतं दोन हजार एकोणीस साली पावसाचा चांगला पाऊस पडेल असा अंदाज दिला गेला पण जवळजवळ जून महिना ओलांडला म्हणजे त्या वर्षी पावसाचं आगमन जूनमध्ये लवकर झालं जूनमध्ये पाऊससुद्धा पडला पण त्याच्यानंतर त्यांनी खूप मोठी ओढ दिली इतकी ओढ दिली की जवळजवळ जुलै हा संपूर्ण जुलै कोरडा गेला त्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि इतकी ती ओढ मोठी होती की पुण्यासारख्या ठिकाणी पुणे हे पाण्याच्या दृष्टीने तुलनेनं चांगलं असलेलं शहर त्याच्या उशाशी चार मोठी धरणं आहेत त्यामुळे पुण्याला पाणीटंचाई ही कधीच नसते काही भागामध्ये असेल फार तर पण ते नियोजनाचा अभाव असेल पण पाणी नाही म्हणून पाणीटंचाई हे पुण्यामध्ये सहसा घडत नाही तरीसुद्धा दोन हजार एकोणीस साली पुण्यामध्ये पा पाणी टंचाई झाली त्याच्यामुळे पाणी कपात करावी लागली अशी परिस्थिती उद्भवली होती जवळजवळ जुलैच्या अखेरपर्यंत पाऊस नव्हता पण त्याच्यानंतर पाऊस असा धडाक्यात सुरू झाला की त्या वर्षी नुसतं पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरी पावसाची ओलांडली गेली जवळजवळ दीडपट पाऊस पडला आणि त्याच वर्षी जर तुम्हाला आठवत असेल तर कृष्णा कोयना पंचगंगा या ज्या दक्षिण महाराष्ट्रातल्या नद्या आहेत त्या नद्यांना खूप मोठ्या प्रमाणात पूर आले आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या पुरामुळे झालेलं नुकसान हे सुद्धा आपण पाहिलं सांगायचा मुद्दा असा की मान्सून हा असा घटक आहे की तो एक त्याची फेज किंवा एक त्याचा असा कालखंड जर चांगला गेला तर तो, तो आधीचं सगळं जे काही अनुशेष आहे तो एका दम दणक्यात किंवा एका दमात भरून काढतो आणि परिस्थिती पूर्णपणे पालटतो हे सुद्धा एक मान्सूनचं वैशिष्ट्य आहे मला वाटतं मान्सून समजून घेणं आणि त्याच्या ह्या वेगवेगळ्या गोष्टी समजून घेऊन मग त्याच्याबद्दल भाष्य करणं हे अतिशय योग्य होईल आपणसुद्धा मान्सूनला समजून घेण्यासाठीच हे लाईव्ह करत असतो तुम्हाला याच्यामध्ये काय ऐकायला आवडेल हे सुद्धा सांगत राहा त्यानुसार आपण काही गोष्टींना ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करू या भागामध्ये तूर्तास इथंच थांबूयात नमस्कार